एल्गार आरंभ प्रारंभ शुभारंभ करत असतो, त्या त्या वेळेला ईशदैव त्या महापुरुषांना महामानवांना वंदन करणं हे तुमचं आणि आमचं परमकर्तव्य. अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तर इथे आवर्जून उपस्थित आहेतच, परंतु त्याचबरोबर दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक माननीय विवेकजी गिरधारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, निवासी संपादक सन्माननीय शशिकांतजी सावंत सर, पुढारी न्यूजचे वरिष्ठ संपादक सन्माननीय तुळशीदासजी भोईटे आणि पुढारीचे मार्केटिंग हेड मुंबई युनिट माननीय अमितजी तळेकर. या मान्यवरांना विनंती करतो की आपण जिजाऊ संघटना आणि जिजाऊ संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव माननीय केदारजी चव्हाण सर, जिजाऊचे कामगार नेते आणि पालघर लोकसभा प्रमुख माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर जिजाऊ संघटना कल्याण लोकसभा प्रमुख आणि जिजाऊ संघटनेचे सामाजिक उपक्रम प्रमुख माननीय अजितजी जाधव साहेब, त्याचबरोबर मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर आणि विवेकजी ठाकरे सर, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन, या कार्यक्रमाचं औपचारिक सुरुवात आपण करायची आहे. आपल्या संस्कृती शास्त्राच्या परंपरेनुसार आपण नेहमी म्हणत असतो की परमपिता परमेश्वराच्या चरणी एकदा लीन झालो की मग पुढे होऊ घातलेलं जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे समर्थरित्या ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपण त्या परमेश्वराच्या चरणी सोपवत असतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वद्वादेतम गगनसदृश्यम तत्वमत्स्याधिलक्षणम एक नित्य विमल अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहितम सद्गुरुत्वम नमामि सद्गुरुत्वम नमामि सद्गुरुत्वम नमामि. श्री गजराज गणराय गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. त्याचबरोबर ज्या मातेनं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न या उभ्या सह्याद्रीला आपण दाखवलं, या अवघ्या महाराष्ट्राला दाखवलं आणि याच महाराष्ट्राचा स्वाभिमान वृद्धिंगत करण्याचं काम, ते संवर्धनित करण्याचं काम आणि महाराष्ट्रातल्या मरगळलेल्या मराठी अस्मितेला पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचं काम ज्या मातेनं खऱ्या अर्थानं बहाल केलं, त्या माँसाहेब जिजाऊ, सावित्रीमाई फुले, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर संत गाडगेबाबा, या महाराष्ट्राला शौर्य धैर्य धाडस साहस इतिहासाची पराक्रमता दैदिप्यमानता प्रखरता ज्वलंतता आणि आक्रमकता निर्माण करून देण्याचं काम ज्या महद व्यक्तिमत्वानं केलं, ते आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, या महापुरुषांच्या महामानवांच्या चरणी